हॅलो एवरीवन वन वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर युट्यूब चॅनल माय नेम इज एस पी सर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितला असेल ट्वेल्थ दो फिजिक्स दोन हजार तेवीस चोवीस बॅस आणि आतापर्यंत फिजिक्सचा काहीच अभ्यास झाला नाही तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका यार जब आपके साथ है तो एस पी सर क्या बात आहे तर फक्त एवढं करायचंय तुम्हाला आणि तीस मार्क तुम्हाला मिळवायचे किती मार्क मिळणार आहेत तीस मार्क विथ प्रूफ केसात या ठिकाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण तुमच्यासाठी संघर्ष बॅच स्टार्ट केलेली आहे लॉन्च केलेली आहे आणि एक ऑक्टोबर पासून ही संघर्ष बॅच सुरुवात होणार आहे ही बॅच स्पेशली एम एस टी सी डी साठी असणार आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मॅथ शिकवण्यासाठी पोन ऑक्सर आहेत केमिस्ट्री शिकवण्यासाठी रीना मॅम आहेत आणि मॅथ आणि केमिस्ट्रीची जी एम एस टी सी जी जी संघर्ष बॅच आहे ती पवनवाघ अकॅडमी या ॲपवर अवेलेबल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये दे देत आहे त्याच्यानंतर बायोस्टडीज सौरभ सर आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांचं ॲप आहे बायो स्टडीज सौरभ गाडगे नावाचं त्यांचं ॲप आहे याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये दे देत आहे आणि त्याच्यानंतर फिजिक्स इंटरेस्टिंग वेने शिकवण्यासाठी मराठीमध्ये शिकवण्यासाठी मी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे ओके आणि आपलं जे ॲप आहे ते परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप आहे संघर्ष बॅच ही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बॅच असणार आहे ओके मग जे विद्यार्थी सीरियस एस एम एस टी सीई टी एक्सपिर आहेत त्यांनी लवकर संघर्ष बॅचला जॉईन करायचंय वेळ करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी एक्झाम ही खूप महत्वाची आपल्यासाठी आणि या बॅच बद्दल आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही नंतर बघू शकता चला ठीक आहे आपल्या व्हिडिओला येऊया विद्यार्थ्यांची धुक दुग वाढलेली आहे सर फिजिक्स आहे सर आतापर्यंत काहीच अभ्यास झाला नाही मग काय करू विद्यार्थी मित्रा यस मी आहे ना मित्रा या ठिकाणी तू टेन्शन कशाला गेला यार फक्त एवढं कर तीस मार्क तुला मिळणार आहे तर काय करायचं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तीन क्वेश्चन पेपर माझ्यापाशी आहेत मार्च दोन हजार बावीसचा चा आहे त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार बावीसचा सॉरी तेवीसचा आहे म्हणजे मार्च फेब्रुवारी एकच असतं ओके सो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार तेवीसचा या ठिकाणी पेपर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला काय करायचंय असं जेणेकरून तुम्हाला तीस मार्क पडतील किती मार्क पडतील तीस मार्क पडतील मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता डेफिनेशन्स काय करायच्या तुम्हाला डेफिनेशन्स करायच्यात सर डेफिनेशन केल्यानंतर तीस मार्क पडतील नाही राजा आणखीन तुला काय करायचंय इम्पॉर्टंट करायचे आहे किंवा सिंपल फॉर्म्युला करायचे सिंपल फॉर्म्युला तुला करायचे तर ओके किंवा सिंपल फॉर्मुली तुला करायचे तर आणि त्याच्यानंतर डायग्राम्स तुला करायचे काय करायच्या आता डायग्राम सर एवढं केल्यानंतर किती मार्क पडतील बघूया आपण पेपर हे तिन्ही पण पेपर विद्यार्थी मित्र मित्रांनो आपण आता बघणार आहोत फक्त तुम्हाला डेफिनेशन करायचं सिंपल फॉर्म्युले करायचे डायग्राम करायचे तर आणि तुम्हाला यस आय युनिट्स करायचे बरोबर आहे फक्त एवढं करायचं आहे मोठमोठे डेरिव्हेशन्स करायची आवश्यकता नाही मोठमोठे फिजिक्स चे थेरी पाठ करायची गरज नाही फक्त सिंपल डेफिनेशन सिम्पल फॉर्म्युला डायग्राम्स आणि तर तुम्हाला किती मार्क भेटतील आता आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा सेक्शन ए याच्यामध्ये हा फॉर्म्युला दिसतोय सर्वांना यस तर हा फॉर्म्युला आहे इथं एक मार्क तुम्हाला पडेल तुम्ही जर समजा फॉर्म्युले पाठ केले तर ओके त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सिम्पल फॉर्म्युला आहे रूट मीन स्क्वेअर स्पीडचा यस काय फॉर्म्युला आहे वी आर एम एस बरोबर विद्यार्थी मित्रांनो अंडर रूट ऑफ द थ्री आर टी अपॉन एम जीरो हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे म्हणजे वी आर एम प्रोपोर्शनल टू रूट टी म्हणजे ऑप्शन नंबर ए हे करेक्ट असणार आन्सर येणार आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किती मार्क भेटला तुम्हाला इथे एक मार्क भेटला सर त्याच्यानंतर बघा आणखीन तुम्हाला मार्क कुठे भेटणार आहे यस आता हे न्यूमेरिकल विद्यार्थी मित्रांनो खूप इझी वाले न्यूमेरिकल आहेत हे न्यूमरिकल पण तुम्ही करू शकता कधी जेव्हा तुम्ही सिंपल सिंपल फॉर्म्युले पाठ केलेला असतील खूप सिंपल न्यूमेरिकल असतात एमसीक्यू चे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पण हा पार्ट मी स्किप करतोय आपण फक्त डेफिनेशन फॉर्म्युला एसआय युनिट आणि डायग्राम एवढं जर केलं तर किती मार्क पडणार आहेत आपण आता बघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो डिफाईन पोटेन्शियल ग्रेडियंट एक मार्कला प्रश्न आहे इथं एक मार्क पड स्टेट द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला एक मार्क त्याच्यानंतर हा नाही आहे राईट द बुलियन एक्सप्रेशन डायरेक्टली थोडा सिंबॉलिक फॉर्मॅटमध्ये आहे इथे एक मार्क भेटेल राईट द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ एंगुलर एस एचएम अँग्युलर एस एच एमचं डिफरेन्शियल इक्वेशन इथे एक मार्क भेटेल व्हॉट इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला ओ माय गॉड सर सगळे फॉर्म्युले तू विचारलेत अरे राजा तेच असतं फिजिक्समध्ये ओके सिंपल सिंपल फॉर्म्युले व्हॉट इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला ऑफ थर्ड पॉच्युलेट ऑफ बोर्स ऍटॉमिक मॉडेल इथे एक मार्क भेटेल राजा तुला त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हा सिम्पल फॉर्म्युला आहे जर समजा आपण इंडक्टरला सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर यस या ठिकाणी रिझल्टंट इंडक्टर काय असेल रि रिझल्टंट इंडक्टर काय असेल सिंपल याची बेरीज करायची दहा प्लस ती दहा प्लस वीस म्हणजे किती तीस ओके okay? तर या ठिकाणी एक मार्केट सिम्पल आहे चला ठीक आहे त्याच्यानंतर इथं पण आहे विद्यार्थी मित्रांनो मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क चा फॉर्म्युला सिंपल फॉर्म्युला आहे मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क बरोबर काय फॉर्म्युला आहे यम आर स्क्वेअर बाय टू बरोबर आहे च्या ठिकाणी यम आरच्या ठिकाणी आर आणि टू या ठिकाणी पुटअप करा आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा पण इथला आपण मार्क धरणार नाही कारण की सिंपल फॉर्म्युला आपण कन्सिडर करतोय त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा डिफाईन मोमेंट ऑफ इनेशिया एसआय युनिट आणि डायमेन्शन बरोबर आहे इथं तुम्हाला दोन मार्क पडतील हा हा त्याच्यानंतर वॉट आर पोलर डायलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स इथं दोन मार्क पडतील पोलर डायलेक्ट्रिक एका मार्काला नॉन पोलर डायलेक्ट्रिक एका मार्काला वॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस एका मार्काला गिव एनी टू टाइप कोणती पण आहे यार आयसोथर्मल आहे आयसोबॅरिक आहे आयसोकोरिक आहे दोन नाव लिहायचे फक्त इथं दोन्ही मार्क पडतात पण फक्त आपण डेफिनेशन धरणार आहे म्हणून एक मार्क झाला त्याच्यानंतर बघा डिरवाईन एक्सप्रेशन सोडून द्या वॉट आर हार्मोनिक्स अँड द होर्टोन्स बरोबर दोन पॉईंट लिहायचे आपण फक्त डेफिनेशन लिहिला एक मार्क पडला डिस्टिंग्विश बिटवीन पोटेनशियल मीटर अँड हो मीटर यामध्ये डेफिनेशन लिहिला तुम्ही एक मार्क पडेल तुम्हाला वॉट आर मेकॅनिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन मार्क पडतील हा मेकॅनिकल इक्विब्रियम एका मार्काला आणि थर्मल इक्विब्रियम एका मार्काला त्याच्यानंतर पुढे चला सोडून द्या बाकी सिंपल सिंपल विथ द हेल्प ऑफ नीट डायग्राम तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डायग्रामला एक मार्क आहे बरोबर आहे त्याच्यानंतर वॉट इज मॅग्नेटायझेशन मॅग्नेटिक इंटेन्सिटी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डेफिनेशन तीन मार्काला विद्यार्थी मित्रांनो तीन डेफिनेशन तीन मार्काला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एम्पेडन्स तीन मार्क ओके डिराइन एक्सप्रेशन फॉर कॅनेटिक सोडून द्या सोडून द्या डिर एक्सप्रेशन फॉर टर्मिनल एनर्जी सोडून द्या फक्त डेफिनेशन बघा डायग्राम बघा चला या पुढं व्हॉट इज रेक्टिफायर एका मार्काला विथ द हेल्प ऑफ नीट सर्किट डायग्राम ही एका मार्काला बरोबर आहे चला ठीक आहे ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम इथं विद्यार्थी मित्रांनो कुणाची डायग्राम ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ सस्पेंडेड कॉईल मुव्हिंग कॉईल घालणार मीटर दोन मार्काला डायरेक्ट डायग्राम विचारले त्याच्यानंतर डिफाईन कोनिकल सॉरी सेकंड पेंडलोम एका मार्काला बरोबर आहे अशा पद्धतीनं आता विद्यार्थी मित्रांनो जर समजा आपण मार्क काउंट केले तर बघा आता किती मार्क होणार आहेत विथ प्रूफ के साथ तुम्हाला मी सांगणार आहे काही विद्यार्थ्याला वाटेल की यार सर डेफिनेशन केल्यानं फॉर्म्युला केल्यानं यसून केल्यानं इतके मार्क पडतील का अरे बघा फक्त मी आहे नाही तर तुम्ही कशाला टेन्शन घेता फक्त एवढं करायचंय हां हां आणि तुम्ही जर म्हणले की सर सगळ्या चॅप्टरच्या डेफिनेशन लिहून द्या तर मी सगळ्याच्या सगळ्या चॅप्टरच्या डेफिनेशन लिहून देऊ शकतो एका सेपरेट पीडीएफ मध्ये तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगला तुम्हाला डेफिनेशन पाहिजेत का सगळ्या चॅप्टरच्या यस yes, तसं तुम्ही सांगा मी सगळ्या डेफिनेशन लिहून देतो ओके अरे एका एका चॅप्टर मध्ये राजा दोन ते तीन डेफिनेशन फक्त बाकी काय यार हा चला ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच पाच मार्क झाले आता बघा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस हो का इथे काय म्हणत आहे ना हे एक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस बरोबर आहे एकोणतीस आणखीन एक आपला मिसिंग राहिलाय यस तरी एक मार्क इथं मोमेंट ऑफ विनयशाचा जरा एक मार्क चला मोमेंट ऑफिनचा इथं इथं एक मार्क म्हणजे किती मार्क वाढलेत विद्यार्थी मित्रांनो तीस मार्क होत आहेत यस असंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हा पेपर कन्सिडर केला या पेपर मध्ये पण जवळपास तेवढेच मार्क होतात बघा हो का डायरेक्ट सिम्पल फॉर्म्युला इथं तुम्हाला एक मार्क पडून जाईल मी काय सांगालो सिंपल फॉर्म्युला इथं डायरेक्ट फॉर्म्युला विचारलाय कशाचा फॉर्म्युला विचारलाय सर या ठिकाणी मीन फ्री पाचचा डायरेक्ट फॉर्म्युला विचारलाय एक मार्क इथं पडून जाईल हो का बुलियन एक्सप्रेशन इथं एक मार्क पडून जाईल ओके त्याच्यानंतर बघा डायरेक्ट फॉर्म्युला इथं कुठं कुठं डायरेक्ट फॉर्म्युला विचारलं इथं हो का वॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्ट आता बघा इथं वॉट इज द अवरेज व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग करंट डायरेक्ट फॉर्म्युला त्याच्यानंतर बघा स्टेट द फॉर्म्युला हो का टाइमची व्हॅल्यू वन सेकंद वन सेकंद इथं वन सेकंद पुट अप करा आन्सर आउट करा डायरेक्ट यार स्ट्रेट फॉरवर्ड व्हॉट इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय सांगालो सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतील व्हॉट इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला व्हॉट इज द फॉर्म्युला व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डायरेक्ट फॉर्म्युले विचारतील आणि त्याच्यानंतर बघा सेक्शन बी मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा कोविशन ऑफ बिस्कॉर्स स्टेट फॉर्म्युला येस नोट दोन मार्काला म्हणजे यार किती सिंपल आहे ओके okay, अशाच टाईपमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन पेपर तुम्ही बघितला आणि हा देखील क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितला तरी देखील तुम्हाला जवळपास तेवढे मार्क भेटतील पण मी काय काय सांगलो हो बघा तुम्हाला कोणकोणता कुन पाठ करायचा आहे डेफिनेशन करायच्यात सर काय करायचंय डेफिनेशन त्याच्यानंतर फॉर्मुली तर हा कोणत्या मुली फॉर्मुली लक्ष इकडे द्या दुसऱ्या मुली बघू नका फॉर्मुली बघा हा ओके त्याच्यानंतर डेफिनेशन झाल्या फॉर्म्युल्या झाल्या आणि डायग्राम करायच्या एवढं जर केलं तर तीस मार्क शंभर टक्के तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पडते आल लक्षामध्ये चला ठीक आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो आणखीन तुम्हाला फिजिक्स विषयी काय अडचण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसरी महत्वाची गोष्ट न्युमरिकल महत्वाच्यात बरं न्युमरिकल पण विद्यार्थी मित्रांनो फायनल बोर्ड छत्तीस मध्ये विचारले जातात किती मार्कसाठी न्यूमरिकल मार्कासाठी सिंपल डेफिनेशन फॉर्म्युला डायग्राम केल्या आणि न्युमरिकल केले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क पडायचं हो का सिंपल डेफिनेशन फॉर्म्युला डायग्राम केल्या तीस मार्क त्याच्यानंतर प्रॅक्टिकलचे तीस मार्क साठ मार्क झाले आलक्षामध्ये जर समजा एमसीक्यू वगैरे बाहेरून वगैरे कोणी सांगितलं तुम्हाला आणखी बाकी दोन तीन क्वेश्चन आले तर इझिली तुमचा स्कोर सत्तरच्या पार जातो ओके okay. आणि जर तुम्ही हे न्यूमेरिकलचे छत्तीस मार्क मिळवले तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोर किती चाललाय बघा इथं तुमचा स्कोर जात आहे तिसन तिसन तीस साठ सहासष्ट सहासष्ट प्लस तीस हा सहासष्ट प्लस तीस केलं तर किती होतात विद्यार्थी मित्रांनो जवळपास शहाऐंशी मार्क होतात तर शहाऐंशी मार्क पडतं पण हे छत्तीस मार्क कसं करणार विद्यार्थी मित्रांनो अरे राजा तुझ्यासाठी मी न्युमरिकल मॅरेथॉनची एक स्पेशल बॅच लाँच केली आपल्या आप परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर यस आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल आहे काय सांगालो फक्त चारशे नव्याण्णव मध्ये ही बॅच आहे टोटल सोळा चॅप्टर चे मी घेत आहे बरोबर आहे काही चॅप्टरचे मी घेतलेले आहेत जर समजा तुम्ही पहिले लेक्चर बघितले नसते तर रेकॉर्डेड अवेलेबल आहेत इन जर समजा लाइव लेक्चर तुम्हाला करता येत नाही रेकॉर्डेड तुम्ही किती वेळेस बघू शकता त्याची एक पीडीएफ बनत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पीडीएफ एकदम डिजिटल फॉर्मॅटमध्ये पीडीएफ आहे बघा तुम्हाला पीडीएफ दाखवतो पीडीएफ कशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना देत आहोत फायनली म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल कशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना पीडीएफ देत आहोत फायनली चला ठीक आहे ओके म्हणजे यार एकदम विद्यार्थ्यांसाठी काही पण म्हणण्याला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा टाइपची जी पीडीएफ आहे ही तुम्हाला फायनली भेटत आहे हो का इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा चॅप्टर आहे क्वेश्चन आहे बघा गिवन डेटा फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट अप करणं लॉगचं कॅल्क्युलेशन राजांनो बघा स्पेशली लॉगचं कॅल्क्युलेशन आहे आणि हा छत्तीस मार्काचा पोर्शन कव्हर अप करण्यासाठी तुम्ही नक्कीच न्युमेरिकल बॅचला जॉईन करा जरी समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ एकदम एक्झामला एक दोन महिने बाकी येतं किंवा पंधरा दिवस बाकी आहेत तेव्हा जरी बघत असाल तरी पण न्यूमरिकल बॅचला जॉईन करा ओके लवकर लवकर व्हिडिओ बघून तुम्ही हे पीडीएफ जरी समजा तुम्ही एवढ्या बघितल्या तरी देखील विद्यार्थी मित्रांनो तुमचे छत्तीस मार्क पक्के येतील आणि तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगालो फायनल बोर्ड एक्झाम मध्ये जे न्यूमेरिकल येणार आहेत ते आपल्या न्यूमेरिकल बॅच मधूनच येणार आहेत ओके ही तुम्हाला मी बॉन्डवर लिहून देतो ओके चला ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा कमेंट मध्ये सांगा आणि त्याच्यानंतर आणखीन पुढचा व्हिडिओ कोणत्या पार्टवर हवाय कोणता पार्ट तुम्हाला अवघड चालू फिजिक्स फिजिक्समध्ये फिजिक्सचं टेन्शन आलंय का ते, ते मला कमेंटमध्ये सांगा तुमची शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनो मी मदत करेल ओके चला ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र